मित्रांनो नमस्कार, शेजो उवाच आणि शेजो पॉडकास्टमध्ये मी शेखर जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे संस्कृत ही राजभाषा व्हावी असं सांगणारे भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचं अभिनंदन. मित्रांनो, उच्चपदावर काम करणाऱ्या व्यक्ती काम करत असताना किंवा निवृत्त झाल्यानंतरही काही गोष्टी स्पष्टपणे बोलायचं धाडस करत नाहीत, अर्थात याला काही सन्मानाने अपवादही आहेत. विशेषत हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, प्रथा, संस्कृत भाषा याविषयी त्याचं समर्थन करणारं बोलणं म्हणजे आपण मागासले आहोत, प्रतिगामी आहोत किंवा आपण उजव्या विचारसरणीचे आहोत असा आपल्यावर शिक्का मारला जाईल अशी भीती, अर्थात ही अनाठायी भीती आहे अशी भीती काही जणांना वाटत असते. मात्र असं असतानाही भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपूर येथे अखिल भारतीय युवा संमेलनामध्ये बोलताना संस्कृत ही राजभाषा व्हावी असं स्पष्ट प्रतिपादन केलं आणि यासाठीच न्यायमूर्ती शरद बोबडे यांचं मनपूर्वक अभिनंदन. संस्कृत भाषेला केवळ एका धर्माशी न जोडता किंवा ती देवभाषा म्हणून मर्यादित न राहता ती राजभाषा व्हावी, तसंच उच्च न्यायालयामध्ये ती अधिकृत भाषा म्हणूनही तिचा वापर व्हावा असंही बोबडे यांनी सांगितलं. उच्च न्यायालयांसाठी संस्कृत ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेल्यास अपील हाताळण्यास सोपं होईल, अर्थात त्यासाठी शब्दसंग्रह वाढवावा लागेल असंही त्यांनी सांगितलं. संस्कृतमध्ये भारतीय भाषांसह अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्याकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची गरज असल्याचं आग्रह प्रतिपादनही त्यांनी केलं. मित्रांनो, शेजो उवाच शेजो पॉडकास्टचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजो उवाच हे चॅनलही सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूया शेजो उवाच शेजो पॉडकास्टच्या एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.